आणि आता बातमी आहे नाशिक मधून. नाशिक मधील सहा बाजार समितीचा आज निकाल लागणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात. तर नाशिक मधील सहा बाजार समितीचा आज निकाल लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा बाजार समितीचा निकाल लागणार असून थोड्याच वेळात मतमोजणीला ही सुरुवात होणार आहे. नाशिक, पिंपळगाव, येवला, लासलगाव, मालेगाव आणि चांदवड या बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. बाजार समितीच्या या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. छगन भुजबळ आणि पालकमंत्री दादा भुसे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. घोटी, सिन्नर, देवळा, दिंडोरी आणि कळवण बाजार समितीचे निकाल रात्रीच जाहीर झालेले आहेत. दिंडोरी आणि कळवण बाजार समिती राष्ट्रवादीकडे आहे तर घोटी बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे पॅनल विजयी झाले. सिन्नरमध्ये आमदार माणिकराव गोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पॅनलला समान जागा मिळालेल्या आहेत. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे लाईव्ह द्वारे जोडले गेलेले आहेत. किरण, काय सांगाल, नाशिक मधील सहा बाजार समितीचा आज निकाल लागणार आहे, मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल, तिथली आताची परिस्थिती काय आहे? आपल्याला माहिती आहे की राज्यामधले काही महत्वाच्या मार्केट कमिटीचे आज निकाल लागणार आहेत आणि त्यात प्रामुख्याने जर नाशिकचा जर आपण विचार केला तर काल नाशिकमध्ये नाशिकमध्ये काल 12 मार्केट कमिटीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडलेली होती आणि कालच 5 जे मार्केट कमिटी आहेत त्यांचे रात्रीच निकाल आलेले आहेत आणि आज ज्या उर्वरित 6 मार्केट कमिटीसाठी आज एकूणच मतमोजणीची प्रक्रिया पार पडते. मी नाशिकच्या त्याच मतमोजणी केंद्रावरती आहे. आतमध्ये मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे पार पडताना आपल्याला बघायला मिळतोय. बंदोबस्त इथे मोठ्या प्रमाणे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लासलगाव, येवला इथे नाशिकचे जे माजी पालकमंत्री आहेत छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून ते या मतदारसंघात जे आहेत फिरत होते, मार्केट कमिटीचं संदर्भात प्रचार करत होते आणि त्याच पद्धतीने मालेगावमध्ये जर बघितलं तर मालेगावमध्ये विद्यमान जे पालकमंत्री आहेत त्यांची प्रतिष्ठा लागलेली आहे. त्यामुळे नेमकं मालेगाव असेल, येवला असेल, लासलगाव असेल इथे नेमकं मतदारांनी काल कुणाला कौल दिलेला आहे अगदी काही वेळानंतर ज्या आहेत निकाल ज्या आहेत हाती आल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आणि त्याच पद्धतीने पिंपळगाव सुद्धा एक मोठी मार्केट कमिटी आहे. पिंपळगावमध्ये कांद्याचे लिलाव मोठ्या प्रमाणात पार पडतात. खरं तर इथे सुद्धा आजी माजी आमदारामध्ये थेट लढत जे आहे ते होताना बघायला मिळतोय. महाविकास आघाडीमध्येच खरं तर ही एकूणच लढत आहे. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीमध्ये देखील कुणाची सत्ता येणार खरं तर हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्वाचे हे सगळे मार्केट कमिटी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये. जे लासलगाव, येवला, पिंपळगाव हे जर आपण विचार केला तर इथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे लिलाव पार पडत असतात. कोट्यवधी रुपयांचं जे आहे ते उलाढाल या सगळ्या मार्केट कमिटीमध्ये पार पडत असतात. आणि नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे लिलाव पार पडत असतात. भाजीपाला जो आहे नाशिकचा तो मुंबई असेल, गुजरात असेल इकडे पाठवला जातो. त्यामुळे आर्थिक जे आहे ते उलाढाल खूप मोठ्या प्रमाणात इथे जे आहे एकूणच पार पडताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे या मार्केट कमिटीवरती आपली सत्ता मिळवण्यासाठी सगळेच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केलेला आहे. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आता या बिल्डिंगमध्ये जे माझी मागची बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पार पडते आणि अगदी काही वेळानंतर निकाल जे आहे ते हाती येतील आणि नेमकं कोण बाजी मारेल खरं तर हे आपल्याला एकूणच कळणार आहे. तर किरण, कोणत्या मुद्द्यांवर हे मतदान पार पडलेलं आहे आणि किती टक्के मतदान झालेलं आहे? मतदानाची जर आपण टक्केवारी बघितली तर सुमारे 98% मतदान जे आहे ते झालेलं आहे. कारण मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. 12 मार्केट कमिटीसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये काल मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. कालच 5 मार्केट कमिटीचे निकाल सुद्धा जे ते हाती आलेले आहेत. खरं तर विकासाचे मुद्दे असतील किंवा स्थानिक लेवलचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती खरं तर हे निवडणूक एकूणच रंगलेले होते आणि या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांनी सुद्धा मैदानात उतरून प्रचार केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. लासलगाव, येवला इथे भुजबळांचा जो आहे तो बालेकिल्ला आहे, भुजबळ इथे प्रचार करत होते. त्याच पद्धतीने मालेगाव असेल, मालेगावमध्ये विद्यमान पालकमंत्री दादा
भुसे खरतर हे प्रचार करत होते त्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे। डोर टू डोर जाऊन अशा पद्धतीने प्रचार करण्यात आलेला आहे। अगदी काही वेळानंतर जे आहेत निकाल हाती येतील आणि निकालानंतर कुठल्या पक्षाला मतदारांनी कौल दिलेला आहे खरतर हे आपल्याला कळणार आहे। पण अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे कारण सगळे मोठे मार्केट कमिटी आहेत आणि आगामी ज्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत प्रामुख्याने त्या आधी या मार्केट कमिटीच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे इथे कुठल्या पक्षाला विजय मिळणार आहे खरं तर हे बघणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अगदी काही वेळानंतर 12 ते 1 पर्यंत निकाल जे आहेत हाती येतील आणि त्यानंतर कुठला पक्ष बाजी मारेल हे आपल्याला कळणार आहे। धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। नाशिक मध्ये 6 बाजार समितीचा आज निकाल लागणार आहे। अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील 6 बाजार समितीचा निकाल थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। नाशिक पिंपळगाव येवला लासलगाव मालेगाव आणि चांदवड या बाजार समित्यांचे निकाल आज जाहीर होणार आहेत।